नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर महेशच्या गावची व्हिडिओ तुम्ही बघितली असेलच. गावी गेलो होतो राखण देण्यासाठी. तर आत्ता ही व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मी आता बॅकपॅक करत आहे. 10 दिवसाची पिकनिक आपली असणार आहे, 10 दिवसाची ट्रीप असणार आहे. तिकडे ट्रॅकिंग असणार आहे, पाऊसही असेल, कधी उन्हाळा असेल, कधी थंडीसुद्धा असेल. म्हणजे वातावरण तिकडे चेंज होत राहतं 5-5, 2-2, 10-10 मिनिटांनी असं. तर मग मी आता बॅकपॅक करत आहे, मी काय काय कपडे घेतले, कारण की 10 दिवस आपल्याला जायचं आहे, तर त्याप्रमाणे मला कपडे घ्यावे लागतील. तर मी बॅकपॅक कोणती बॅग घेतोय, कशी बॅकपॅक करतोय आणि किती कपडे घेतलेत ते मी तुम्हाला दाखवतो. आणि ही व्हिडिओच्या नंतर आपला जो जर्नीचा व्हिडिओ असेल तो तुम्हाला बघायला मिळेल. तर मित्रांनो, बघू शकता ह्या मी ट्रॅक्स घेतलेल्या आहेत, 1, 2, 3, 4 ट्रॅक्स घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6 टी शर्ट घेतलेले आहेत साधेवाले. आणि हे नवीन टी शर्ट म्हणजे 1, 2, 3, 4 म्हणजे समजा काय फोटो वगैरे आपल्याला काढायचे असतील तर हे 6-4 टी शर्ट घेतलेले आहेत नवीन. ह्या आपल्या हुडी, मी गरम स्वेटर घेत नाही आहे कारण की मी थर्मल घेतलेला आहे. ह्या हुडी आहेत 2. त्याच्यानंतर ही गरम टोपी थंडी वाज असेल तर. त्याच्यानंतर हे थर्मल घेतलेलं आहे, थर्मल म्हणजे आपल्याला समजा थंडी असेल काय असेल तर थर्मल वापरणार आहे. आणि हे मी ना हँडग्लोव्स घेतोय, बाईकचेच आहेत माझे, ॲक्च्युली हे चांगले गरम असतात, नवीन मी घेतले नाही आहेत. त्यानंतर आपले अँडरपॅन्ट वगैरे, रुमाल, 3 जोड सॉक्स घेतलेले आहेत, टॉवेल घेतलेला आहे. त्याच्यानंतर 2 जीन्स घेतले, जास्त जीन्स नाही घेतले कारण ट्रॅक असल्यामुळे मी जास्त काही जीन्स घेतले नाही कारण की तिकडे पाऊस जर समजा आला, पॅन्टी भिजल्या तर सुकणार नाहीत लवकर, त्यामुळे मी फक्त 2 जीन्स घेतलेले आहेत, जास्त घेतलेले नाही आहेत. त्यानंतर जे मी कोलगेट वापरतो, वेद शक्ती एकदम मस्त आहे, तुम्ही पण वापरून बघा. ॲक्च्युली मी ॲडव्हर्टायझिंग करत नाही आहे पण हे खरंच चांगलं आहे वेद शक्ती आपल्या दातांसाठी, हे मी वापरतो. त्यानंतर साबून मी डव वापरतो. त्यानंतर हे फेसवॉश घेतलेलं आहे, हे मला डीमार्टमध्ये जेव्हा घेतलं गेलो होतो घेण्यासाठी, तिथे एक मुलगी होती ज्यांच्या ते काम करणे, त्यांनी मला, तिने मला हे रिकमेंड केलं. ॲक्च्युली मी हे वापरत नाही, मी दुसरं वापरतो पण हे तिने केल्यामुळे मी हे घेतलेलं आहे. त्यानंतर समजा आपल्याला कधी लागलं वगैरे काय ट्रेकिंग करताना तर कैलास जीवन हे खूप गुणकारी आहे, तुम्ही बघू शकता ते व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला कशासाठी वापरतात ते. त्यानंतर बँडेज घेतलेले आहेत, लागल्यावर ते बँडेज लावू शकतो. आणि ह्याच्यामध्ये जे आहे एक मिनटं, महत्त्वाच्या गोळ्या, हे आपलं क्रोसिन ताप वगैरे आला, त्याच्यानंतर हे रोको म्हणजे समजा लूज मोशन वगैरे झालं तर, आणि थंडीमध्ये ओठांना चेहऱ्याला त्रास होऊ नये म्हणून वॅसलिन घेतलेली आहे. आणि टाईमपाससाठी आपण हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, चणे, काजू, बदाम. आणि हे ट्रेकिंगच्या वेळेस समजा आपल्याला काय दम वगैरे लागत असेल, समजा काय चक्करचा वगैरे प्रॉब्लेम झाला तर हे तोंडामध्ये फक्त एक चॉकलेट, आपलं डार्क चॉकलेट गोड असं कुठलं, अमूलचं घेतलेलं आहे मी. हे मी महेशला विचारूनच घेतलेलं आहे कारण की तो बोला हे अमूलचं हे एकदम बेस्ट असतं. त्यानंतर हे चार्जिंग पॉईंट, ट्रेनमध्ये समजा आपल्याला चार्जिंग एका वेळेस 4-4, 5-5 लोकांना करायचं असेल तर हे 2 आणि इथे वरती 2 असे 4 पॉईंट आहेत. त्यानंतर मोबाईल कवर घेतलेला आहे पाऊस असा असेल तर. आणि रेनकोट घेतलेला आहे. त्यानंतर अजून एक मिनटं दाखवतो, पॉवर बँकसुद्धा घेतलेली. आता ही पॉवर बँक माझी नाही आहे, मिसेजच्या मैत्रिणीची आहे, तर तिच्याकडून मागून घेतलं कारण की कशाला 10 दिवसासाठी नवीन घ्यायचं ना, तर जर तिच्याकडे असेल अवेलेबल, तिला गरज नसेल तर आपण हे वापरू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण चाललो ट्रेकिंगला तर हे शूज मी घेतलेले आहेत ठाण्यावरतून, दुकानाचं नाव मला माहीत नाही आहे, जैनसन असं काहीतरी नाव आहे, महेशने मला रिकमेंड केलं होतं, महेश दळवींनी माझा मित्र. तर हे शूज मी घेतलेले आहेत, चांगली ग्रीप आहे, तुम्ही बघू शकता ही ग्रीप ट्रेकिंगला म्हणजे पाय वगैरे आपलं घसरणार नाही. तर हे शूज घेतलेले आहेत, 1300 रुपयाचे आहेत. आता बघूया तिकडे गेल्यानंतर समजेल हे शूज नक्कीच उपयोगाला येतात का 1300 रुपये माझे वाया जातात, तिकडे गेल्यानंतर कळेल. पण हे आहेत म्हणजे बऱ्यापैकी आहेत मजबूत. आणि अशी मी सगळं घेतलेलं आहे मटेरियल, थोडं ब्रश वगैरे जो घ्यायचं आहे मला. आणि त्याप्रमाणे ही बॅग आहे माझी, जी जगन्नाथपुरीसाठी मी गेलो होतो त्यावेळेस हीच बॅग घेतली होती. तर ही अशी बॅग मी घेतलेली आहे,
आणि एक छोटी अजून एक एक्स्ट्रा बॅग घेतलेली कॅरी करतोय. समजा आपलं सामान असेल जास्त आणि कुठे बॅगेत नाही बसलं तर पिशवी घेण्यापेक्षा आपली बॅग असलेली बरी. आणि हे सगळं मटेरियल घेतलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील तिकडचे ट्रॅकिंगचे. कुठे चाललोय हे मी तुम्हाला आता रिव्हील करत नाही, सांगत नाहीये. जर तुम्हाला अंदाज आला असेल मी कुठं चाललोय तर तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहा मी कुठं चाललोय ते. आणि हा दक्ष बघा, दक्ष खुश आहे. दक्ष आठवण काढशील का माझी मी गेल्यानंतर? फोन करशील मला? मला फोन करशील ना? तर याला मी फोन करेन तिकडनं, व्हिडिओ कॉलही करेन ट्रेकिंगच्या वेळेस. किंवा कदाचित जर तिकडे नेटवर्क असेल तर बरं, पण नेटवर्क नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. इनकेस जर समजा तिकडे नेटवर्क नसेल तर मग माझा ब्लॉग कदाचित मी मुंबईला आल्याच्या नंतर येईल. पण जर नेटवर्क असेल तर मी तिकडनंच ब्लॉग पोस्ट करेन. आणि ही अशी तयारी केलेली आहे. तर आता मी बाहेर वातावरण तुम्हाला दाखवतो किती मस्त आहे. तर हे वातावरण बघा किती मस्त झालेलं आहे, पावसाळी. आता मागाशी एकदम काळोख झालं होतं, आत्ता थोडंसं उजेड झालेलं आहे. आणि आज पाऊस लागतोय भरपूर. कालपासून पाऊस व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि 17 माळ्यावरतूनचा हा व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. आणि अशा आम्ही झाडं लावलेली आहेत तिथे, कुंड्या आमच्या. तर चला आता बॅग पॅक करूया. तर मित्रांनो, ही बॅग पॅकिंगची व्हिडिओ लवकरच येईल. कदाचित ज्यावेळेस यूट्यूबला येईल त्यावेळेस मी मुंबईमध्ये नसेन, मी ट्रेनमध्ये वगैरे प्रवास करत असेन. तर ही पॅकिंग आपली झालेली आहे. तर मग मी जिकडे जाणार आहे ते तुम्हाला व्हिडिओ लवकरच बघायला मिळतीलच. कदाचित जर नेटवर्क असेल तर व्हिडिओ लवकर आपल्या येतील, नाही तर मी मुंबईला आल्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. तर ही आपली व्हिडिओ ही अशीच आपली साधी होती, बॅग पॅकिंगची वगैरे सगळी होती, कपडे भरायचे होते सगळे होते. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. लवकर लवकर जी आमची ट्रेकिंगची व्हिडिओ येणार आहे ती तुम्हाला बघायला मिळेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा मित्रांसोबत तुमच्या. आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि मी कुठं चाललो आहे जर तुम्ही गेस केलं असेल कुठं चाललो आहे तर नक्की कमेंट्समध्ये सांगा मला मी कुठं चाललो आहे ते. मग बघूया किती जण गेस करतात की मी कुठं चाललो आहे ते. तर बाय बाय, थँक्यू.